श्रीराम समर्थ प्राध्यापक केवी बेलसरे लिखित सदगुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक नव्वद पुस्तकामधील सतरा नंबरचा भाग महाराजांची शिकवण त्यातील पुढील भाग पाच नंबर समाधानाची साधना समाधान पदरात पडून अंतःकरण शांत होण्यास जीवनात ईश्वराच्या श्रद्धेची जी, त्याच्या अस्तित्वाच्या जाणिवेची त्याच्या पाठिंब्याची फार गरज असते सामान्य माणसाच्या मनात बहुधा ईश्वराविषयी श्रद्धा असतेच परंतु तो स्वार्थमय असल्याने त्याला वासना तृप्त करण्यासाठी ईश्वर हवा असतो वासना शुद्ध होऊन समाधान रूपाने फलद्रूप होण्यास कोणालाही सहज झेपेल असा मार्ग हवा ईश्वर अदृश्य व अतिंद्रिय असल्याने त्याची श्रद्धा पण तशीच अदृश्य व सूक्ष्म असते सूक्ष्म श्रद्धेच्या साह्याने संबंध जोडण्यास अनुसंधान हा एकच सर्वमान्य मार्ग आहे अनुसंधान ही परमार्थशास्त्रातील कला होय प्रपंचाच्या खटपटी चालू ठेवून अनुसंधानाची कला साधण्यास भगवंताच्या नामासारखा सोप्पा पण खात्रीचा तसेच सर्वांना साध्य आणि शेवटपर्यंत किनाऱ्यास पोचवणारा अन्य मार्ग नाही असे श्री महाराजांचे निसंदिग्ध मत आहे अनेक सामान्य प्रापंचिकांना नामाच्या जोरावर अनुसंधानात तयार करून श्री महाराजांनी आपले मत कसाला लावले किंबहुना यामध्येच श्री महाराजांची करामत आढळते प्रपंच कर्ममय आहे दृश्य आहे म्हणून देहाला धरून आहे मन वासनामय आहे अदृश्य आहे आणि सूक्ष्माला धरून आहे म्हणून अनुसंधान साधण्यास देह व्हावा प्रपंचातील कर्माला आणि मन व्हावे भगवंताच्या नामाला अर्थात प्रपंच करीत असता कर्तव्याची जागृती राखून त्यामध्ये भगवंताची अखंड स्मृती ठेवली तर कोणालाही समाधानाची प्राप्ती होऊ शकते हे श्री महाराजांच्या उपदेशाचे सार सर्वस्व आहे इतकेच नव्हे तर या तत्वाचा प्रत्यक्ष यशस्वी प्रयोग त्यांनी आपल्या जीवनात करून दाखवला सहा नंबर समाज जीवन व्यक्तीचे जीवन सामाजिक जीवनापासून वेगळे काढता येत नाही जीवनाला विविध अंगे आहेत हे खरे पण समग्र जीवन एक संध असल्याने त्या अंगांना वेगळे काढून जीवनाचे तुकडे पाडता येत नाहीत असे श्री महाराजांचे स्पष्ट सांगणे आहे सामाजिक जीवन सुखी समाधानी व प्रगतीपर राहण्यास समाज जीवनाची विविध अंगे समतोल निरोगी आणि जिवंत असावी लागतात सामाजिक जीवनात राजकारण अर्थकारण युद्धकारण समाजकारण इत्यादी अंगांना महत्त्व आहे या शंका नाही परंतु त्या सर्वांपेक्षा नीती व धर्म यांना अधिक महत्त्व आहे अन्न वस्त्र आसरा आणि कामवासना या मूलभूत गरजा भागवल्या वाचून माणूस नीट जगू शकत नाही हे जरी खरे असले तरी सदाचरण आणि ईश्वरावर श्रद्धा या दोन मूल्या वाचून मानवी जीवनाला पूर्णता येत नाही समाज जीवनाचे बाह्यांग सुधारण्यास यंत्राने मदत केली हे कोणी नाकबूल करीत नाही परंतु समाज जीवनाचे अंतरंग सुधारण्यास त्याचा उपयोग होत नाही ज्ञान संपादन करणे हा बुद्धीचा स्वभाव धर्म आहे आत्म्याकडे म्हणजे देवाकडे पाठ फिरवून देहाला सर्वस्व मानणारी बुद्धी त्याला सुख देणाऱ्या जगाचे ज्ञान करून घेण्यात मग्न होते त्यामुळे शरीराला अमाप सुख देण्याची सोय होते हे खरे पण मानवी जीवनाचा केंद्रबिंदू जो आत्मा तो मात्र उपेक्षित राहतो म्हणून देहाची मोठी सोय होऊन देखील समाजातील माणसांचे अंतरंग सुधारत नाही ज्या समाजात प्रत्येकजण स्वतःच्या सुखासाठी धडपडतो तेथे अस्वस्थतेचे व संघर्षाचे साम्राज्य असते ही अस्वस्थता नाहीशी होऊन एकंदर मानवी जीवन शांत व आनंदमय बनण्यास माणसाची दृष्टी आत वळली पाहिजे अंतर्मुख झाली पाहिजे ती तशी वळण्यास भगवंताच्या नामासारखा दुसरा उपाय नाही सात नंबर प्रपंचात परमार्थ करण्याची युक्ती प्रपंच स्वत वाईट नाही तर ज्या आकुंचित दृष्टीने आपण तो करतो तिने तो दुःखमय होतो जितका आकुंचितपणा जास्त तितके दुःखही अधिक पदरात पडते या आकुंचितपणालाच ममत्व माझेपण किंवा आसक्ती असे म्हणतात आसक्तीचे केंद्र म्हणजे आपला देह असतो देहावरील प्रेम कमी करण्यास भगवंतावर प्रेम करावे लागते मानवी जीवन म्हटले की त्यामध्ये आरोग्य आणि आजार सुदैव आणि दुर्दैव सज्जन आणि दुर्जन चांगले आणि वाईट बरोबर आणि चूक उच्च आणि नीच दिव्य आणि क्षुद्र पवित्र आणि अपवित्र या सर्व गोष्टी अनुभवास यायच्याच त्या सगळ्यांना भगवंताच्या इच्छेची पार्श्वभूमी दिली की सर्व शुभाशुभ प्रसंगात मनाचा समतोलपणा टिकतो इतकेच नव्हे तर जीवनात विश्वाला व्यापणाऱ्या विशाल जीवनाचे दर्शन घडते उदाहरणार्थ लौकिकदृष्ट्या चार चार चौघांसारखा प्रपंच व व्यवहार करणे श्री महाराज अंतर्यामी भगवंताच्या प्रेमात पूर्णपणे रंगून गेलेले होते पण त्याच कारणाने प्रपंचातील सर्व प्रसंगांना चालीरितींना सणांना उत्सवांना पूजादिकांना नित्यनैमित्तिक कर्मांना आणि लढाईसारख्या संकटांना देखील ते चढ अध्यात्माचा रंग चढवीत आणि त्या त्या प्रसंगात व कर्मात भगवंताचे अनुसंधान कसे भरावे ते समजावून सांगत त्यांच्या या युक्तीची कल्पना येण्यास एक दोन उदाहरणे पुरेत दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करायचे असते श्री महाराज म्हणत आज की आजपर्यंत आपण देहबुद्धीच्या म्हणजे स्वार्थाच्या सीमेत किंवा बंधनात राहिलो आता दसऱ्याच्या सुमुहूर्तावर देहबुद्धीची सीमा ओलांडून स्वार्थाला मागे टाकून आपण भगवंताच्या राज्यात प्रवेशावे देहबुद्धीची सीमा ओलांडणे म्हणजेच दिग्विजय करणे होय जगातील राष्ट्राराष्ट्रांमध्ये राश्ट्रा तेढ उत्पन्न होऊन लढाईचा संभव आहे असे कोणी बोलले तर श्री महाराज हसून म्हणत की आपले जीवन एक लढाईच आहे ते एक लहानसे कुरुक्षेत्रच आहे आपला अहंकार भगवंताचे दर्शन होण्याच्या आड येतो त्याला मारून टाकण्यास मोठी लढाई करावी लागते प्रत्यक्ष रणांगणावरील लढाई जिंकणे त्यामानाने सोपे आहे परंतु विकारांचा नायनाट करून अहंकाराच्या मुसक्या बांधणे आणि शेवटी भगवंताच्या चरणी त्याला बळी देणे हे काही तितके सोपे नाही मोठ्या शुरांचे ते काम आहे सांगण्याचा मुद्दा इतकाच की भगवंताच्या कृपेला पात्र होऊन उत्तम आनंदमय जीवन कसे जगावे याचा मार्ग श्री महाराजांनी दाखवला त्यांची जीवनविषयक कल्पना मोठी विशाल असल्यामुळे जीवनाची कोणतीही बाजू त्यांना त्याज्य नव्हती स्थैर्य व बदल सुरक्षितपणा व साहस परंपरा व नाविन्य बंधन व स्वातंत्र्य आणि संघर्ष व शांतता यांचा समतोलपणा राखून जगण्यात माणसाच्या जीवनाला मोठे मनोहर स्वरूप येते शरीराचे सर्व अवयव प्रमाणात वाढणे हे जसे निरोगीपणाचे लक्षण तसे सर्व प्रकारच्या अनुभवातून समतोल व्यक्तित्व विकास पावणे हे परमार्थाचे मूळ आहे सामान्य मनुष्य बहिर्मुख असल्यामुळे केवळ देहाची सोय पाहतो पण देहाची सगळी सोय झाली तरी त्याला समाधान लाभत नाही समाधानाचे स्थान अंतर्यामी आहे ते मिळण्यास तिकडे लक्ष वळायला हवे बाहेरील अस्वस्थता ही अंतःकरणातील अस्वस्थतेचे प्रतिबिंब आहे अंतःकरणात स्वस्थता बांडली की बाहेरील अस्वस्थपणा आपोआप कमी होतो आणि जी काही शिल्लक उरते ती तापदायक होत नाही संतांच्या जीवनात समाधान काठोकाठ भरून वाहिलेले दिसते भगवंताला अनन्यतेने चिकटल्यामुळे हा अनुभव त्यांना येतो म्हणून कर्तव्याची जागृती त्यात भगवंताची स्मृती हे तत्त्व रोजच्या व्यवहारात आणण्याचा प्रयत्न करून मनुष्य प्रपंचात राहिला तर त्याला समाधानाची प्राप्ती खात्रीने होते शिवाय ज्याला ते मिळते त्याचा प्रपंच तर सुखमय बनतोच पण असा समाधानी माणूस स्वतः जो आनंद भोगतो तो भोगण्याची पात्रता संगतीस राहिलेल्या माणसांना देखील तो देतो असा स्वतःचा साक्षात अनुभव श्री महाराज अगदी उघडपणे सांगत आठ नंबर श्री महाराजांचे तत्वज्ञान साक्षात्कारी जीवनाच्या विविध अंगांचे विवेचन करताना श्री महाराज आपली तात्विक भूमिका कधीही विसरत नसत तात्विकदृष्ट्या त्यांचा अनुभव असा होता की शुद्ध वस्तू सगुण व निर्गुण दोन्हीच्या पलीकडे आहे सगुणाला उपाधीची मर्यादा असते तर निर्गुणाला ती नसते मर्यादा व अमर्यादा या दोन्हीचा लोप होऊन जे उरते ते शुद्ध ब्रह्म होय ते अनिर्वचनीय म्हणजे सर्व मानवी कल्पनांच्या पलीकडे आहे शब्दांनी सांगायचेच म्हटले तर ते सर्वव्यापी पूर्ण जिवंत आणि सूक्ष्मापेक्षा सूक्ष्म असून फक्त ते आहे इतकेच त्याच्याबद्दल बोलता येते ईश्वर किंवा भगवंत हा सगुणाचा राजा असून स्वानंद हा त्याचा प्रधान गुण आहे आनंदसुद्धा उपाधीच असल्याने तो जिरून केवळ समाधान उरते ते पूर्ण स्वरूप होय आनंदातून सर्व विश्व आपोआप बाहेर येते अनंत रूपाने नटते व पुन्हा आनंदातच जिरते ईश्वर एकटा खरा करता कारण तो चिन्मय आहे जाणीव रूप आहे तरी तो करता असून अकरता राहतो आपण निर्माण केलेल्या सृष्टीत ईश्वर अंतरयामी रूपाने भरून वावरतो सर्व घटना घडवून आणतो तरी पण त्याची अलिप्तता मलिन होत नाही आनंदाने भरलेला ईश्वर माया नावाच्या विलक्षण शक्तीने विश्वाचा व्यवहार करतो त्याला विसरले की माया छळू लागते पण स्मरले की तीच भक्तीला मदत करते भगवंता वाचून सर्व काही ते मायेचे क्षेत्र होय दृश्य वस्तू पण आसक्ती व विकार ही तिची दृश्य फले आहेत जीव खरा ईश्वर स्वरूपच पण ईश्वराला विसरला की तो मायेने झपाटून दीन बनतो अर्थात भगवंताच्या भक्तीने त्याची कृपा होऊन तो मायेतून सुटतो दृश्यसृष्टी त्रिगुणात्मक आहे पंचभूतांची बनलेली आहे ओंकारातून म्हणजे नाद ब्रह्मातून तिची उत्पत्ती झाली ओंकार म्हणजेच नाम होय नाम सगुण व निर्गुणाच्या संधीवर वास करते नाम हे सामान्य सूक्ष्म रूपाने अदृश्य तर रूप हे विशेष व दृश्य रूपाने स्थूल आहे अनेक रूपांना एकच नाम व्यापून असते तसे ही सर्व दृश्य सृष्टी एका महासामान्यात वास करते संत त्यालाच नाम म्हणतात भगवंताचे निरनिराळे अवतार नामाचेच प्रकट रूप होय ज्यावेळी जेवढी शक्ती व जसे रूप अवश्य असते तेवढे घेऊन नाम अवतरते व नियोजित कार्य करून पुन्हा मुळात लीन पावते प्रपंच अगदी खोटा नाही पण अगदी खरा देखील नाही तो मूळ स्वरूपाची सावली आहे वासनेमुळे त्याला खतपाणी मिळते नामाच्या योगाने वासनेत गुरफटलेला जीव बाजूला सरतो नामस्मरण म्हणजे मी भगवंताचा आहे ही अखंड जाणीव ही मनात ठेवायची असते आपल्या मनात प्रचंड शक्ती भरलेली आहे ती वाया घालवू नये भीती काळजी द्वेष व मत्सर यांनी ती वाया जाते नामस्मरणाने ती साचते सद्गुरूंच्या शब्दावर विश्वास ठेवून श्रद्धेने व प्रेमाने नाम घ्यावे त्यातून भगवंताला शरण जाण्याची बुद्धी आपोआप निर्माण होते परमार्थात आपोआप आप वाढ होते कोणाचेही मन न दुखावता जो सर्वांशी प्रेमाने वागतो आणि त्यात नामाचे अनुसंधान सांभाळतो त्याचे अंतःकरण लवकर शुद्ध होऊन त्याला आनंदाचा साक्षात्कार होतो नऊ नंबर उपसंहार माणुसकीचा विकास होऊन याच देहात देवत्व पावण्यासाठी भगवंताची भक्ती करायची असते ती साधण्यास संतांची संगत आणि भगवंताचे नाम हे दोनच उपाय प्रापंचिकांच्या पचनी पडतात त्यात देखील संतांची संगत मिळणे व टिकणे फार कठीण असते हे ध्यानात धरून श्री महाराजांनी नामस्मरणाचा एवढा मनापासून प्रसार केला तोंडाने बोलू लागल्यापासून तो मृत्यूने त्यांचे तोंड बंद होईपर्यंत ते भगवंताच्या नामाचे महत्त्व गात राहिले नामस्मरणाला कसलीही अट नाही कसलेही बंधन नाही त्यात सत्संगती लाभते व भगवंताचे चिंतन आपोआप घडते चिंतनातून अनुसंधान उदय पावते आणि अनुसंधान पक्के झाले की स्वतःच्या हृदयातच भगवंताचे दर्शन घडते खरे अध्यात्म कशात आहे याबद्दल सविस्तर विवेचन करणारे अनेक संस्कृत प्राकृत ग्रंथ आपल्याकडे आधीच असल्याने आणखी एक नवीन ग्रंथ लिहिण्याच्या भानगडीमध्ये श्री महाराज पडले नाहीत श्रीमद भगवद्गीता नाथांचे भागवत किंवा श्री समर्थांचा दासबोध यापैकी कोणत्याही ग्रंथाचे सूक्ष्म वाचन करावे असे ते सांगत परंतु हे ग्रंथ देखील योग्य दृष्टीने कळणे कठीण होऊन बसल्यामुळे श्री महाराज त्यांच्यावर निरूपण करीत असत शिवाय कोणी त्यांना भेटण्यास आलं असता ते अत्यंत सुलभपणे व रंजकतेने कथारूपाने वा, रंजक वा दृष्टांताने परमार्थ समजावून देत अशा प्रसंगीच्या उद्गारातून तसेच त्यांच्या स्फुट प्रकरणातून व पत्रव्यवहारातून जागोजागी विखुरलेली निवडक रत्ने पुढील प्रकरणात दिली आहेत ते मनन केल्यास श्री महाराजांची शिकवण बरोबर ध्यानी येईल पुढे आहे अठरा नंबरचा भाग बोधवचने ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।